लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कांग्रेस नेता और इंटक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत ने आज नई मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और घन कचरा व्यवस्थापन में कार्यरत कर्मचारियों और सफाई कर्मियों को सुरक्षा और स्वच्छता के लिए जरूरी प्रशिक्षण देने एवं उनकी विविध समस्याओं के तत्काल समाधान की मांग की। उनके साथ मनपा कर्मचारी संघ के कई पदाधिकारी भी मौजूद थे। कामगार नेता रविंद्र सावंत ने बताया कि आयुक्त ने इन तमाम मुद्दों पर चर्चा के बाद समाधान के लिए सकारात्मक निर्णय लेने का भरोसा दिलाया है। देखिए रिपोर्ट। घन कचरा व सफाई कामगारों से जुड़ी समस्याओं का समाधान करो। इंटक जिलाध्यक्ष और कामगार नेता रविंद्र सावंत ने आज नई मुंबई मनपा के घन कचरा व्यवस्थापन विभाग और स्वच्छता अधिकारियों और कर्मचारियों की विविध समस्याओं को लेकर आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की। इस दौरान मनपा कर्मचारियों ने आयुक्त के समक्ष अपनी समस्याएं पेश की, जिस पर चर्चा करते हुए कांग्रेस नेता रविंद्र सावंत ने समाधान की मांग की। इंटक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत के नेतृत्व में मुद्दा उठाते हुए मनपा कर्मचारी संघ के सचिव सिद्धार्थ चौरे ने घन कचरा व्यवस्थापन में कार्यरत स्वच्छता निरीक्षकों कर्मचारियों को प्रशिक्षण देने, वेतन भत्ते और पदोन्नति देने का मुद्दा उठाया। यहां कॉन्ट्रैक्ट कामगारों को समान वेतन दिए जाने पर भी चर्चा हुई। आइए सुनाते हैं किन किन मुद्दों पर आज बात हुई। घन कचरा व्यवस्थापन विभाग हा नवी मुंबई महापालिका नाक आहे। या विभागाची काही समस्या होते की धोरणात्मक निर्णय घेताना हे आमचे काम खाली काम करणे सॅनिटरी इन्स्पेक्टर सॅनिटरी ऑफिसर अंतर्भाव घ्यावा आणि घनकचरा व्यवस्थापनचं नियोजन करताना एक व्यवस्थित प्लॅनिंग करावी। त्याच्यात कामाचे तास SISOला 8 तासापेक्षा जास्त देऊ नये। आपल्याकडे मॅनपॉवर आहे, निर्मल्य वगैरे वाहतूक तुम्ही करायचं सांगता त्याच्यासाठी ट्रेन मॅनपॉवर करा। सॅनिटरी इन्स्पेक्टर सॅनिटरीजला प्रशिक्षण द्या। त्यांचा प्रवास भत्ता 800 रुपये बाबा आदमच्या काळापासून चालू आहे, तो आता वाढवून द्या। त्याच्यानंतर सगळं काम काय केलं तर क्लब एकत्र करून टाकले। घनकचरा व्यवस्थापन विभागाचा पहिला जो जन्म झाला कायद्यात, कचरा संकलित करणे, वाहतूक करणे शास्त्रोक्त पद्धतीचे विल्हेवाट लावणे हा घनकचरा व्यवस्थापन। सार्वजनिक शौचालय असोत, मुतारे असोत, स्मशानभूमी असो, त्याचा स्वतंत्र विभाग करा, त्याचे तर माणसं भरा ना। तुम्ही आता जो 92 पासून जे महापालिका स्थापन झाली, आता एज घरले रिटायरमेंटला लोक आले ते काय तर दुसरी गोष्ट। आता जो कोविड काळामध्ये राज्य शासनाने केंद्र सरकारने महागाई भत्ता गोठवला, सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आर्थिक आणीबाणी घोषित केल्याशिवाय कुठलाही गोठवता येणार नाही, सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा गोठवलेला भत्ता जुलैच्या पगारात द्या। कंत्राटी कामगार आहेत, या कॉन्ट्रॅक्ट लेबरला 46% लेवी मिळते, प्रोव्हिडंट फंड मिळते, ग्रॅज्युएटी मिळते, बोनस मिळते, रजा रोखीकरण मिळते, मोठ्या प्रमाणावर आहेत। त्याचं बायफर्गेशन करताना नवी मुंबई महापालिका कामगार कल्याण विभाग चालू करावा। टेक्नॉलॉजी आणि कायदे बदलत जातात, लोक काम करताना त्यांना प्रशिक्षण दिलं जात नाही। महापालिकेकडे बजेट आहे, प्रशिक्षण दिलं तर ते अद्ययावत होती। एकीकडे प्रमोशन मागतो, त्याचवेळी आम्ही असं महापालिकेला विनंती केली की काम करताना कामाच्या टेक्नॉलॉजी विकसित करताना ते ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंट करताना SISOच्या विचाराचं प्रतिबिंब तुमच्या धोरणात्मक निर्णयात राहावं हा त्याचा बेसिक फंडा होता। तर आम्ही सांगितलं की तुमचा रूल्स अमेंडमेंट करून 100% लोकसभेसाठीचे सभ्याला नियुक्त करा। आयुक्त साहेबांनी ते सगळं मान्य केलेलं आहे। स्वच्छता अधिकारियों और कॉन्ट्रैक्ट कामगारों को जल्द मिलेगा न्याय। इस अवसर पर कामगारों को न्याय दिलाने के लिए निरंतर संघर्ष कर रहे कांग्रेस नेता और इंटक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत ने कहा कि स्वच्छता अधिकारी ASI और सब ASI तथा स्वच्छता कर्मचारियों की विभिन्न समस्याओं पर आज सीधे चर्चा हुई। इस दौरान कामगारों से जुड़ी नीतियों में घन कचरा व्यवस्थापन कर्मचारियों और सफाई कर्मियों के हित का मुद्दा शामिल करने पर जोर दिया गया। रविंद्र सावंत ने मनपा आयुक्त से चर्चा के बाद उनके रवैये पर विश्वास जताया कि जल्द ही स्वच्छता कर्मचारियों और कॉन्ट्रैक्ट कामगारों की समस्याओं का समाधान होगा। आइए सुनाते उन्होंने और क्या कुछ कहा। इंडेक्सच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेतील एवढे आमचे घनकचरा विभागातील स्वच्छता अधिकारी स्वच्छता निरीक्षक यांच्या समस्या संदर्भात आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाली। आयुक्त हे कामगारांच्या बाजूने ठाम उभे आहेत, कारण की आमच्या
जे स्वच्छता अधिकारी हे दिवस रात्र काम करत असतात त्यांचं मानसिक संतुलन बिघडत चाललेलं आहे. शारीरिक शरीरावर म्हणजे एवढा ताण पडतो, शरीरावर ताण पडतो की सकाळी 6 वाजता आलेला आमचा अधिकारी तो संध्याकाळी 10 वाजेपर्यंत काम करत असतो. हे सर्व आम्ही आयुक्तांच्या ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. कारण की जर कामगारांची व्यथा तुम्ही ऐकली नाही तर तुम्हाला ते कळणार नाही. त्या आयुक्तांनी सर्व बाजू ठाम असे ऐकलेले आहेत. कंत्राटी कामगारांचा पण विषय आहे आणि ठोक मानदंडांचा विषय तोही मार्गी लावणार आहे हे असं आयुक्तांनी ठाम आश्वासन दिलेलं आहे. आणि आम्हाला हे आयुक्त पूर्णपणे न्याय देतील आणि आमच्या ज्या एस आय लोकांच्या अडचणी आहेत त्या सोडवतील असं आम्हाला ठाम वाटतं. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया.